नमस्कार, लाईफ अराउंडसच्या भाग एकला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. विशेष करून ज्या लहान मुलांनी, ज्या लहान मित्रांनी त्यांची निरीक्षणं चालू केली, ती मला पाठवलीत, त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. लहान मुलांचाच विचार करता, मागचा जो व्हिडिओ होता तो बराच मोठा होता. इथून पुढचे व्हिडिओज आपण एकेका स्पीशीजवर फोकस असे लहान लहान व्हिडिओज तयार करणार आहोत. सो बघूयात आजची स्पीशी कोणती आहे. तर पहिला ग्रुप आहे ड्रॉंगोजचा. ह्या पक्ष्यांना मराठीत कोतवाल असं म्हणतात. यांच्या अनेक प्रजाती महाराष्ट्रात दिसतात, अर्थातच त्यांच्या रंगात आकारात बराच फरक असतो. ॲशी ड्रॉंगोजचा छाती पोटाकडचा भाग राखाडी रंगाचा असतो. व्हाईट बेली ड्रॉंगोजचा पोटाखालचा भाग पांढरा असतो. रॅकेट टेल ड्रॉंगोजच्या शेपटीला असे लांब दोन टोकं असतात. आणि ह्यांच्यापैकी सगळ्यात कॉमन म्हणजे ब्लॅक ड्रॉंगो. हा इतका काळाशार असतो की त्याचं दुसरं नावच कोळसा असं आहे. ह्या पक्ष्यांना कोतवाल नाव पडण्यामागे एक कारण आहे. जुन्या काळात गावाच्या मोरक्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला कोतवाल म्हणायचे. तो बाहेरच्या संकटांपासून गावाचं रक्षण करायचा. कोतवाल पक्षी आकाराने साधारण बुलबुल एवढा किंवा थोडा मोठा जरी असला तरी तो प्रचंड ॲग्रेसिव्ह आणि डेअरिंगबाज असतो. म्हणजे त्याच्या एरियात येणाऱ्या मोठ्या पक्ष्यांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल कावळा, घार, इगल यांसारखे शिकारी पक्षी तर त्याच्या एरियात आले तर तो त्यांना चोचीने मारून मारून पळवून लावतो. आणि ह्यामुळे त्याच्यासोबत राहणाऱ्या इतर पक्ष्यांचंही संरक्षण होतं. म्हणून इतर लहान पक्षी किंवा माइल्ड स्वभावाचे पक्षी, सौम्य स्वभावाचे पक्षी त्याच्या एरियात राहायला सुरक्षित फील करतात आणि त्याच्या एरियामध्ये घरटी बांधतात. म्हणून याला कोतवाल असं म्हणतात. आणि आता याचा आवाज ऐकूयात आपण. तर पुढच्या वेळेस ड्रॉंगो दिसल्यावर याचा आवाज नक्की ऑब्झर्व करा. ह्या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या पक्ष्यांना खूप चांगली मिमिक्री करता येते इतर पक्ष्यांची. ते खूप चांगले मिमिक्री आर्टिस्ट असतात. इतर पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करू शकतात. याचं एक झलक बघूयात आपण आता. या व्हिडिओ चक्क ह्या पक्ष्यांनी मांजराच्या आवाजाची नक्कल काढली आहे. ते असं का करतात तर त्यांच्या कॉम्पिटिटर्सना कन्फ्यूज करण्यासाठी असं करतात. अर्थात हे सगळं अन्न मिळवण्याच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असतो. कोतवाल हा मुख्यतः इन्सेक्टिवोरस म्हणजे कीटक खाणारा पक्षी आहे. पण तो फुलांचा नेक्टरसुद्धा तेवढाच आवडीने पितो. हा पक्षी प्रामुख्याने शेतांवर, माळरानावर, मैदानी भागात म्हणजे मोकळ्या जागेमध्ये जास्त कॉमनली दिसतो. शहरात सुद्धा मोकळ्या जागांच्या आजूबाजूला उंच तारेवर अशा ठिकाणी त्याला बसायला आवडतं. शेतांमध्ये जेव्हा भाजणी केली जाते तेव्हा तिथले उडणारे कीटक खाण्यासाठी कोतवाल लोक गर्दी करतात. सो असा कोतवाल म्हणजे ब्लॅक ड्रॉंगो हा महाराष्ट्रात ऑलमोस्ट सगळीकडे, महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतात सगळीकडेच आढळतो. त्यातले त्यात ब्लॅक ड्रॉंगो हा सगळ्यात कॉमन पक्षी आहे त्यांच्यामधला. तर हा होता कोतवाल. कोतवाल तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतोय का नक्की ऑब्झर्व करा आणि तुमचे ऑब्झर्वेशन्स असेच चालू ठेवा. कीप ऑब्झर्विंग नेचर, कीप वॉचिंग लाईफ अराउंड अस. थँक्यू.